अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी संजय शेंडगे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड अखेर जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन सभेमध्ये दोघांचे एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी त्यांच्या निवडीची काल घोषणा केली. रोहिणी शेंडगे आणि गणेश भोसले यांचे अर्ज वैध ठरल्यानंतर महापालिकेच्या सभागृहात रितसर प्रक्रिया पार पाडल्यानंतर दोघांच्या नावांची जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी घोषणा केली. रोहिणी शेंडगे यांना सेनेच्या नगरसेविका पुष्पा बोरुडे आणि अनिल शिंदे हे तर गणेश भोसले यांना कुमारसिंह वाकळे आणि समत खान हे अनुक्रमे सूचक आणि अनुमोदक आहेत. कोरोना संसर्गामुळे ही सभा ऑनलाईन घेण्यात आली होती, त्यामुळे महापालिकेच्या आवारात शुकशुकाट होता. नगर महानगरपालिकेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. महाविकास आघाडीचा धर्म पाळत शेवटच्या क्षणी काँग्रेसनंही अर्ज दाखल करण्याची भूमिका सोडून देत महाविकास आघाडीत सहभाग घेतला, त्यामुळे महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. दरम्यान या निवड प्रक्रियेनंतर नूतन महापौर रोहिणी संजय शेंडगे आणि उपमहापौर गणेश भोसले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुख्यमंत्री साहेबांनी आज एवढा मोठा विश्वास ठेवला याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांचे मी आभार मानते. उपमुख्यमंत्री साहेब त्यांचेही मी खूप मनापासून आभार मानते. जगताप साहेबांचे आमदार साहेब माननीय जगताप साहेबांचेही आभार मानते. सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आज विश्वास ठेवून एवढी मोठी संधी मला दिली. नगरचा विकास करेलच जे कामं पेंडिंग आहेत त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन नगरचा विकास करण्याची ना होतो ना भविष्य अशी ही इलेक्शन या ठिकाणी पार पडलं. त्याच्यामध्ये मला आणि शेंडगेताईंना या ठिकाणी बिनविरोध महानगरपालिकेवर निवडून येण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी प्रथम माझ्या पक्षाला आमच्या नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप अरुण काका यांना मी धन्यवाद करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये नगर शहरामध्ये जे आता नवीन काही लई मोठे स्वप्न काही दाखवत नाही पण जे काही पेंडिंग काम असतील जे अमृतवाहिनीचे काम आहेत ज्या ड्रेनेजचा विषय आहे नगर शहरामध्ये पाण्याचा विषय आहे हा प्रथम मार्गी लावण्याचा आणि थोडी नगरपालिकेतल्या सर्वच अधिकारी पदाधिकारी सर्व कामगार वर्गांना थोडी शिस्त लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. आणि इथून पुढच्या काळामध्ये हरितनगर हे माझे पहिल्यापासून आवडता विषय आहे तो राबवण्याचा प्रयत्न मी नगर शहरामध्ये करील. ह्याच्या व्यतिरिक्त जे अजून आमचे पक्ष दोन्ही पक्ष मिळून जे जे विषय असतील त्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही दोघं या ठिकाणी करू असं मी विनंती करतो. आणि आज सर्वच पत्रकारांचे सर्व नगरसेवकांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आपल्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद करतो. आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि आम्हाला या ठिकाणी बिनविरोध निवडून येण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.